छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात घर करणारे आणि शिरूर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांच्या संदर्भातली एक महत्वाची बातमी सध्या चांगलीच चर्चेत आली आहे. अभिनय क्षेत्रातून चक्क अमोल कोल्हे ब्रेक घेणार असल्याचं जाहीर केलं. नुकतंच एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे सांगितलंय. यावेळी जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की अभिनय क्षेत्रातून ब्रेक घेणार आहात असं समजतंय, या प्रश्नाचे उत्तर देत अमोल कोल्हे म्हणाले, नाही नक्कीच, माझ्या उत्तरातून तुम्हाला कळले असेल की माझे सगळे प्रोजेक्ट मार्गी लावले असतील तर मग अभिनय क्षेत्राला खूप जास्त वेळ मिळणं फार अवघड आहे, त्यामुळे हे प्राधान्य ठरवावं लागेल, कारण मायबाप जनता ठरवते की या पद्धतीने पुन्हा विश्वास आहे त्यांना माझ्यावर, त्यासाठी ब्रेक घ्यायला लागला तर मला असं वाटतं आधी मार्गी लागणं गरजेचं आहे. शिरूर मतदारसंघातील महाराष्ट्राच्या संदर्भातली माझं जास्त प्राधान्य या गोष्टीला असेल. पुढे जेव्हा अमोल कोल्हे यांना विचारलं, सध्या स्क्रीनवर दिसत नाही आहात त्यामुळे हा ब्रेक काही दिवसांसाठी असेल की काही वर्षांसाठी असेल, त्यावर अमोल कोल्हे म्हणाले, नाही यामध्ये कसं आहे ना, फुल टाइम प्रोफेशनल आहे, मी जसं म्हणालो की यामध्ये काही गोष्टी आपण शिकतो त्या पद्धतीने मी हे जे काही पाहिलंय आणि त्यामुळे मला असं वाटतं की अभिनय क्षेत्रातून ब्रेक जरी घेतला असला तरी शिरूर लोकसभा मतदारसंघाचे प्रश्न सोडवणं हे सध्या माझ्यासाठी प्राधान्य राहील, त्यामुळे अभिनय क्षेत्रातून ब्रेक घ्यावा लागला तरी माझा काहीच हरकत नाही, त्यामुळे काही दिवसांसाठी नाही तर 5 वर्षासाठी म्हणावं लागेल की ही कमिटमेंट पूर्ण करावी लागणार आहे आणि ही पूर्ण कमिटमेंट शिरूर लोकसभा मतदारसंघाशी आहे, त्यामुळे सध्या अमोल कोल्हेंनी 5 वर्षासाठी का होईना पण आता सध्या ब्रेक घेतला आहे अभिनय क्षेत्रातून असं म्हणायला काहीच हरकत नाहीये. पण अमोल कोल्हे हा चेहरा माझ्यामध्ये प्रत्येक जण स्क्रीनवर नेहमीच मिस करणार आहे. एकूणच तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका, तसंच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला सहज मिळेल. मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील बातम्या अपडेट आणि गॉसिपसाठी फॉलो करा हंच मीडिया.